नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे, तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी अमरावती याद्वारे संचालित स्वर्गीय बापूरावजी मिलके प्राथमिक आश्रमशाळा बैलोलपूर तालुका जिल्हा अमरावती या ठिकाणी वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली आहे। तर मित्रांनो, ही जी आश्रमशाळा आहे अनुदानित आहे। तर बघा यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि पात्रता काय मागितली आहे। तर पहिली जी पोस्ट आहे ती शिक्षण सेवकची आहे, एक जागा आहे ओपन कॅटेगरीसाठी, याची पात्रता मागितली आहे बी ए बी एड किंवा डी एड वर्ग 6 ते 8 ची टी ई टी आवश्यक, ठीक आहे, मग टी ई टी पास असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला मानधन मिळणार आहे या ठिकाणी शिक्षण सेवक शासन नियमानुसार। नंबर 2 ची पोस्ट आहे सहाय्यक शिक्षक शिक्षण सेवक एक जागा असाठी, याची पात्रता मागितली आहे बी एस सी बी एड गणित वर्ग 6 ते 8 टी ई टी आवश्यक आणि शिक्षण सेवक मानधन मिळणार तुम्हाला शासन नियमानुसार। नंबर 3 ची पोस्ट आहे सहाय्यक शिक्षक एक जागा अनुसूचित जमातीसाठी म्हणजे एस टी कास्टसाठी, याची पात्रता मागितली आहे 12वी पास डी एड वर्ग 1 ते 5 ची टी ई टी आवश्यक, ठीक आहे, मानधन सारखंच मिळणार तुम्हाला। नंतरची पोस्ट आहे स्वयंपाकीची एक जागा अनुसूचित जातीसाठी, याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि वेतन श्रेणी तुम्हाला शासन नियमानुसार मिळणार आहे। 5 नंबरची पोस्ट कामाठी एक जागा ओपन कॅटेगरीसाठी, याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि मानधन तुम्हाला शासन नियमानुसार मिळणार आहे। आणि 6 नंबरची पोस्ट आहे मदतनीस एक जागा एस टी कास्टसाठी, याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि मानधन मिळणार आहे शासन नियमानुसार। तर अशा 6 प्रकारच्या पोस्ट आहे मित्रांनो आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे। अर्ज भरताना आपल्या कागदाच्या जागा व्यवस्थित चेक करायच्या। जर तुम्हाला यासाठी अर्ज भरायचा असेल तर पात्र उमेदवाराचे शैक्षणिक प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्राच्या 70 प्रतीसह अर्ज संस्था कार्यालय दिनांक 10 जून 2023 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत खालील दिलेल्या पत्त्यावर स्वीकारल्या जातील। याचा पत्ता या ठिकाणी दिलेला विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी चैतन्य बिल्डिंग टेलिफोन टॉवर समोर कॅम्प अमरावती या ठिकाणी तुम्हाला अर्ज जमा करायचा आहे। आणि मित्रांनो, याचा जो अर्ज आहे तुम्हाला त्याच ठिकाणी मिळणार आहे। बघा दिनांक 31 मे 2023 मातृभूमीवर नवराष्ट्र वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार सदरच्या पदासाठीचे छापील अर्ज, लक्षात ठेवायचा छापील अर्ज, विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटी अमरावती या संस्थेच्या मुख्य कार्यालयात 1 जून ते 10 जूनपर्यंत कार्यालयीन वेळेस सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत सुट्टीचे दिवस वगळता ₹500 प्रति फॉर्म नगदी भरून मिळते। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी अर्ज विकत घ्यावा लागेल, ₹500 प्रति फॉर्म याची किंमत राहणार आहे, ठीक आहे। 1 जून ते 10 जूनच्या दरम्यान तुम्ही तो अर्ज विकत घेऊ शकता आणि त्याच ठिकाणी तुम्हाला जमा पण करावा लागेल। अर्जासोबत सर्व शैक्षणिक प्रमाणपत्राचे 70 प्रती जोडणे आवश्यक राहील। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही अर्ज घ्यायलाच जाल तर तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट पण सोबत घेऊन जायचे आणि झेरॉक्सप्रती पण सोबत घेऊन जायचे, म्हणजे त्या ठिकाणी तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट चेक केल्या जाऊ शकते आणि झेरॉक्सप्रती तुमचे त्या ठिकाणी जमा केल्या जाऊ शकते, म्हणजे दोन्ही डॉक्युमेंट सोबत घेऊन जाणे गरजेचं आहे। नंबर 3, अर्जाची छाननी करून पात्र ठरलेल्या उमेदवाराची लेखी परीक्षा कोणाची राहील व सदर परीक्षा सामान्य ज्ञानावर आधारित राहील, त्यासंबंधीच्या सूचना संस्थेच्या वेबसाईटवर, ही साईट आहे मित्रांनो, या साईटवर तुम्हाला अपडेट मिळत राहील। संस्थेच्या कार्यालयीन नोटीस बोर्डावर तसेच उमेदवाराच्या मोबाईलवर नंबर कळविण्यात येईल, ठीक आहे। इतर जे काही महत्त्वाची सूचना असेल तर तुम्हाला मोबाईलवर एस एम एस येईल किंवा त्यांच्या साईटवर पण तुम्ही पाहू शकता। जे उमेदवार सामान्य ज्ञान परीक्षेत उत्तीर्ण होतील अशा उमेदवारांमधून गुणानुक्रमे एका पदास 5 उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीकरिता निवड समितीसमोर बोलावण्यात येईल, याची नोंद घ्यावी। तर मित्रांनो, तुमची 200 गुणाची परीक्षा होणार आहे आणि जे विद्यार्थी मेरिटमध्ये येईल त्यामधून एका जागेसाठी 5 उमेदवार हे मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे आणि त्याची नियुक्ती त्याद्वारे केली जाईल, ठीक आहे मित्रांनो। जर तुम्हाला यासाठी अप्लाय करायचं असेल तर या ठिकाणी तुम्हाला अर्ज विकत घ्यावा लागेल ₹500 आणि त्याच ठिकाणी तुम्हाला तो अर्ज जमा करावे लागेल, ठीक आहे मित्रांनो। हे संपूर्ण जर पीडीएफ तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल। टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन। टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आणि संपूर्ण पीडीएफ ही व्यवस्थित वाचायची आणि नंतरच अर्ज भरायचा, ठीक आहे मित्रांनो। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, धन्यवाद।